मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये देशातील जनतेला आयुष्य जगणं कठीण झालं आहे असे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. अहमदनगरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. देशातील महागाई इतकी वाढली आहे की जनतेपुढे जगावे तर कसे असा प्रश्न उभा राहत आहे. मोदी सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरत असल्याने मोदी सरकारने जनतेची माफी मागावी असे थोरात यांनी म्हटले. सोबतच त्यांनी नितीन राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये मतभेद नसल्याचे म्हटले आहे. विधानसभा अध्यक्षपद महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसची पकड या आणि इतरही मुद्द्यावर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलंय. की माननीय आमदार भास्कर जाधव यांनी जे स्टेटमेंट केलं ते माझं त्यांचं व्यक्तिगत असं स्टेटमेंट आहे. आघाडी म्हणून अद्याप आम्ही काही चर्चा केलेली नाही, अशी चर्चा झालेली नाही. त्यांनी चांगलं काम केलं त्याच्या चेअरवरून हे तर मान्य करावं लागेल, कौतुक केलं आम्ही त्याचं, परंतु अशी कोणतीही चर्चा नाही. सर दुसरी गोष्ट, नितीन राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये ते काल तुम्ही त्यांना हायकमांडला भेटले, काय नेमकी चर्चा झाली? खरं म्हणजे नितीन राऊत मंत्री महोदय जे भेटले दिल्लीत होते ते भेटले हे मला समजलं आपल्याकडूनच, परंतु याच्यात काही वादाचे विषय नाहीत. ते मागासवर्गीय सेल जो आहे देशाचा काँग्रेसचा त्याचे प्रमुख आहेत, त्यांच्या त्या बैठका होत्या, त्या तिथल्या चर्चा होत्या. औरंगाबाद शहरातील सिडको परिसरामध्ये शनिवारी 10 जुलै रोजी सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रतिभा